पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे अवैध व्यावसायिकांवर धाडसत्र सुरू आहे. या धाडसत्रात आसगाव तसेच मांगले चौरास येथील अवैध दारू विक्रेत्यांना रंगे हात पकडले. त्यांच्याकडून जप्तीची संयुक्त कारवाई करीत 20,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात राजी कांडू तालापल्ली वार वय 42 वर्ष राहणार आसगाव, तर गिरीधर तुलाराम भुरे व 41 वर्ष राहणार मांगले चौरास अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आसगाव येथील राजू देशी तर मांगले गावातील गिरीधर विदेशी दारूचा अवैध व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांनी चमूसह धाडे टाकले. धाडीत आरोपींच्या घरी दारूच्या बॉटल आढळून आल्याने पंचनामा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.